श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी समर्थांनी आपल्याला भरपूर शिकवणी दिलेल्या आहेत त्यांची शिकवण जर आपण आपल्या आयुष्यात आत्मसात केली तर आपले जीवन सफल होते आणि आपले नशीब बदलते स्वामींचे प्रत्येक शब्द हे आपल्याला सुख आणि समृद्धीकडे घेऊन जाणारे असते आपले, आपले रक्षण होते आपले आरोग्य चांगले राहते अशीच स्वामींची काही शिकवण आहेत त्याबद्दल आम्ही तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे स्वामींचे भक्त असाल स्वामींचे सेवेकरी असाल आणि स्वामी समर्थांवर तुमचा संपूर्ण विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ बोलून हा व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो स्वामी महाराज बोलतात की कोणतेही कारण असो तू कोणावर रागवू नकोस कोणावर चिडू नकोस मोठ्याने कधीही कोणावर बोलू नकोस तुझे मन तू शांत ठेव हो। तू विचार कर नंतर अंमलबजावणी कर नाहीतर त्रास फक्त तुलाच होणार आहे दुःख आले तर ते दुःखसुद्धा तुलाच मिळणार आहे आणि सुख आले तर ते सुखसुद्धा तुलाच मिळणार आहे मनशांती असो किंवा सुख ते फक्त तुलाच आहे विचार करण्याची ही एक विलक्षण शक्ती असून तुझे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुझ्या विचारात आहे म्हणून तू विचार कर आणि विचार बदल म्हणजे तुझे नशीब बदले म्हणून मित्रांनो स्वामी म्हणतात कोणतीही गोष्ट करण्याआधी दोन मिनटं पाच मिनटं आपण विचार करावा कोणतेही काम करण्याआधी आपण विचार करूनच करावं आणि कोणाशी बोलताना कोणता निर्णय घेताना थोडा वेळ का होईना पण विचार नक्की करावा कारण आपले शब्दसुद्धा कोणाला दुखवू शकतात आणि आपले शब्दसुद्धा कोणते ना कोणते नातेसुद्धा तोडू शकतात आणि आपले शब्दच असतात जे आपल्याला बुडवतात डुबवतात म्हणून मित्रांनो निर्णय घेऊ द्या किंवा कोणते काम सुरू करू द्या तुम्ही थोडा वेळ विचार करा आणि विचार अवश्य बदला तुमचे जीवन बदलेल आणि असेच स्वामींचे बोध स्वामींचे विचार स्वामींची शिकवणी किंवा स्वामींनी काय काय सांगितलं होतं याबद्दल रोजच्या रोज नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या या मराठी अस्ट्रोलॉजर या चॅनलला सबस्क्राइब करा कारण स्वामींची माहिती हवी असेल तर याच चॅनलवर स्वामींचे दर्शन हवे असेल तर याच चॅनलवर म्हणून बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय